रिफायनरी संदर्भात दोनही बाजूंनी चर्चा झाल्याशिवाय निर्णय घेणार नाही आणि आता गैरसमज पसरवला जातोय असं म्हटलंय शिवसेनेचे कोकणातले नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी. मी अनेक वेळा असं सांगितलं की बारसूर रिफायनरीच्या बाबतीमध्ये दोन्ही बाजू विचारात घेतल्याशिवाय कुठचंही पाऊल टाकलं जाणार नाही, परंतु काही गैरसमजात नाही ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. शेवटी हा देखील विचार केला पाहिजे की बेरोजगारी आहे आणि बेरोजगारी दूर करत असताना जर सगळ्या नियमांचं पालन करून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या ज्या शंका ज्या काय आहेत त्या दूर झाल्या पाहिजे या मताचा मी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतरच रिफायनरीच्या बाबतीतला निर्णय होईल आणि जे काही बारसूच्या बाबतीतलं केंद्र शासनाकडे पत्र पाठवलंय असं कायमस्वरूपी सांगितलं जातं तर ती एक फॉर्मॅलिटी आहे. केंद्र शासन जो काही निर्णय घेईल त्या पत्राची जी काय अंमलबजावणी होईल त्याच्यानंतरच बारसूमध्ये रिफायनरी होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकांनी पॅनिक न होता तिथलं वास्तव काय ते समजून घ्यावं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.